ऑल इंडिया पॅन्थर सेनेतर्फे तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा सत्कार. सत्कार प्रसंगी पॅन्थर सेना कार्यकर्त्यांची उपस्थिती. बहुजन समाज ही शासनकर्ती जमात झाली पाहिजे असं महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते आणि एक प्रकारे निप्पाणी तालुक्यातील सर्वात मोठे पद तहसीलदार या पदी विराजमान होऊन प्रवीण कारंडे यांनी खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न पूर्ण केलेले आहे. प्रवीण कारंडे हे निप्पाणीचे असल्याने त्यांना या भागाचा व सर्व घटकांचा उत्तम अभ्यास आहे. कारंडे सर हे तहसीलदारपदी आल्याने विविध कामांना गती मिळणार असल्याचे मत पॅन्थर सेना बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमित शिंदे यांनी व्यक्त केले. ते निप्पाणी येथील शासकीय विश्रामगृहाजवळ तहसीलदार श्री प्रवीण कारंडे यांच्या आयोजित केलेल्या सत्कार प्रसंगी बोलत होते. निप्पाणी परिसराला आणि निप्पाणी भागातील नव्हते चिकोळी संपूर्ण तालुक्यातील आंबेडकर जयंतीला अभिमानास्पद गोष्ट आहे की आपल्याच तालुक्यातील आपल्याच गावचे निप्पाणी गावचे सुपुत्र प्रथमच मला वाटतंय निप्पाणीच्या इतिहासामध्ये निप्पाणी तालुक्याला निप्पाणीचा तहसीलदार म्हणून लाभलेले आमच्या प्रवीण कारंडे त्यांचं ऑल इंडिया पॅन्थर सेनेच्या वतीनं विविध दलित संघटनेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो आणि खऱ्या कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण झालं निप्पाणी भागामध्ये असं मला वाटतं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की आपण शासनकर्ती जमात झाला पाहिजे, त्याशिवाय आपल्या समाजाची सुधारणा होणार नाही आणि ते एक पुढचं पाऊल या ठिकाणी आपल्या निप्पाणच्या सुपुत्रांनी कारंडे साहेबांनी करून दाखवलं आहे. बाबासाहेबांचं स्वप्न त्यांनी खऱ्या अर्थानं पूर्ण करून दाखवलं. या निप्पाणीच्या पूर्ण तालुक्यावरती आमचा अधिकारी बसलेला आहे, त्यांच्यावर उपाय नाही पडले आम्हाला अभिमान वाटते. जरी आमचे राजकारणी नेते नसले तरी अधिकारी आमचा आहे, ही समाज आमची फार मोठी देणगी आहे आणि बाबासाहेबांनी हेच सांगितलं आहे शिका संघटित व्हा, संघर्ष करा आणि समाजासाठी आपण अधिकारी बना. आज प्रवीण साहेबांना सांगायच्या बाबतीत मला असं वाटतं की निप्पाणी भागामध्ये अनेक वर्ष सेवा बदलली आहे, गेट टू तहसीलदार देखील तिने झाले, त्यामुळे निप्पाणी परिसराचा इथंभूत अभ्यास असणारे एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे प्रवीण कारंडे साहेब आहे. कारण ज्या ज्या वेळा मी पण ग्रामपंचायत अध्यक्ष असताना ज्या ज्या वेळा काही अडीअडचणी तर साहेबांना मी मध्यरात्रीला फोन लावत होतो, त्यावर त्यांनी आमच्या समस्येचं निरसन केलं आहे आणि असा अधिकारी आपल्या निप्पाणी भागाला लाभलेला आहे याचा पुरेपूर फायदा आंबेडकर यांनी महाकाशन जयंतीला होणार एवढं मी सांगताना माहिती देऊ शकतो. प्रारंभी तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा ऑल इंडिया पॅन्थर सेनातर्फे सत्कार करण्यात आला. या सत्कार प्रसंगी जिल्हा अध्यक्ष श्री अमित शिंदे, निप्पाणी शहराध्यक्ष श्री संदीप माने, जिल्हा संघटक श्री अमर दाबाडे, अविनाश माने, पिंटू माने, आरेश सनदी, कन्हैया कांबळे, बबन भोसले, बाबू माने, संतोष मिस्त्री, गणू गोसावी, यासीन भैया, लोकेश घस्ते, ईश्वर शिंदे, महेश कांबळे, गणेश कांबळे, प्रेमदीप कारंडे, सोन्या कांबळे, समरजीत कांबळे, इम्रान बडेकर, राजू मुल्ला, विक्रम कांबळे, अविनाश खोत, ऑल इंडिया पॅन्थर सेना सर्व भीमसैनिक उपस्थित होते.